सांगली इथं कापड व्यावसायिकाची 8.5 लाखांची रक्कम देण्यास नकार देणाऱ्या मित्रावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेडवानी हे धामणी इथं राहण्यास आहेत. त्यांचा कापड व्यवसाय असून त्यांचे मित्र संशयित नवीन लोहाना यांना ऑगस्ट 2020 मध्ये 13.5 लाखांची रक्कम दिली होती. त्यापोटी काही रक्कम लोहाना यांनी परत केली. 8.5 लाखांची रक्कम परत दिलीच नाही. चारचाकी विकून पैसे देतो असंही त्यानं सांगितलं होतं. मात्र परस्पर गाडी विकून पैसे आणि गाडी न दिल्यानं विश्वासघात झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.